ऑल इंडिया पैंथर सेना या बैनर खाली महाराष्ट्र के झुंजार आ लढ़ोय दीपक भाई केदार नेतृत्व में महाराष्ट्र में पूर्ण जिल्ह्यामध्ये आज आंदोलन होता है। आणि या आंदोलनाची भूमिका ही आहे की महाराष्ट्र सरकारनं नुकतंच 27 तारखेला सुद्धा यावेळी जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे निघाले, मराठ्यांचे मोर्चे निघाले, ओबीसींचे मोर्चे निघाले, आदिवासींचे मोर्चे, अनेक ठिकाणी काही लोकांचे मोर्चे निघाले, अशा सर्व लोकांचे म्हणजे हलक्या स्वरूपाचे गुन्हे त्यांनी फक्त त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही गुन्हे हे सगळं मागे घेतो, परंतु शेवटच्या लाईनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या देशामध्ये जे काही गुन्हे केलेले लोक आहेत, गुन्हेगार लोक आहेत, की ज्यांनी ज्या आकस्मिक घटना आहेत, ज्या गारपोडच्या घटना आहेत, अशा लोकांवरचे आम्ही गुन्हे मागं घेत नाही आहोत। परंतु जर समजून त्याला या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 2018 जे भूमिका कोरेगावमध्ये निभावण्यात आली आणि त्या कोरेगावला ज्या लोकांनी दंगल घडवली त्या लोकांची समजून त्याला गुन्हे मागं घेऊ शकतील, पण त्या दंगलीला उत्तर देण्यासाठी ज्या लोकांनी आक्रोश निर्माण केला त्या लोकांवरती 3500 लोकांवरती गुन्हे या महाराष्ट्र सरकारने नोंदवलेले आहेत, तर त्याच्यापैकी म्हणजे सर्वच काही असे क्रिमिनल गुन्हे होते का की काही साधारण गुन्हे होते याचा काही सरकारने उल्लेख केला नाही। आणि ते 35,000 गुन्हे जशाचे तसे त्यांनी बरकरार ठेवले, म्हणजे या सरकारचा जो टोपीपणा आणि या देशामध्ये न्याय कुणाला द्यायचं आणि न्याय कुणाला नाही द्यायचं, म्हणजे या देशातला जर समजला खरा जर सत्व असेल तर आंबेडकरवाद आहे हे याच्यावरून सिद्ध होतो। आणि म्हणून या ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सांगू इच्छितो, जर समजून चाला तुम्ही जर समजून चाला हे साध्या रूपाचे आणि एकदम क्रिमिनल रूपाचे जरी असतील, पण समजा समजून 35,000 लोकांवरचे गुन्हे जर तुम्ही जर माफ केलेत नाही तर आम्ही नक्कीच पुन्हा हे आंदोलन तुम्हाला एक साधं दिसत असेल परंतु आमचं असं आक्रोश आंदोलन राहील की या महाराष्ट्रामध्ये हरेक गल्ली आम्ही जाम केले असं सोडणार नाही आणि सरकारला बाध्य करू। आणि म्हणून या देशामध्ये जे जे काही गुन्हे झाले आजपर्यंत, दलितांवरती झाले असतील, आदिवासीवरती झाले असतील, बहुजनांवरती झाले असतील, तर त्या सर्वांचे गुन्हे आपण तात्काळ मागे घेण्यात यावं आणि या दलित अत्याचार, आदिवासी अत्याचार, बहुजनांवरचे अत्याचार यांनी तात्काळ थांबवावं अशीच आमची शासनाला मागणी आहे। करिता आम्ही पॅन्थरच्या माध्यमातून, पॅन्थर सेनेच्या माध्यमातून आम्ही सरकारला निवेदन सादर करीत आहोत। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं जय 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 जय, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं जय जय जय।